official love. Artificial love, we just make it up. Cause reality will never be good enough. And even if it was, we'd just mess it up. Cause we already lost, addicted to the rush. I never meant to fall. All I wanted was a touch. Cause we already lost, addicted to the rush. I never meant to fall. All I wanted was a touch. Artificial love. Artificial love. Artificial love, we just make it up. Cause reality will never be good enough. And even if it was, we just mess it up. How can you know? नमस्कार, मी निकिता आणि स्वागत करते तुमचं माझ्या निक स्टाईलच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्यामध्ये मी फॅशन, लाईफस्टाईल, साड्या, मेकअप, स्टायलिंग इत्यादी विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते, खास माझ्या मैत्रिणींसाठी. आणि जर का तुम्हाला अशा विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्र आणि मैत्रिणी. तर मैत्रिणींनो, आज मी खास तुमच्या आवडीच्या विषयावरती व्हिडिओ घेऊन आलेली आहे, ते म्हणजे माझे मंगळसूत्र कलेक्शन. कारण मी या आधीसुद्धा माझे मंगळसूत्र कलेक्शन हा व्हिडिओ अपलोड केलेला आणि त्याला भरभरून तुम्ही प्रेम दिलं, भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल पुन्हा एकदा माझी इच्छा झाली की मी अजून माझं नवीन लेटेस्ट अपडेटेड जे मंगळसूत्र कलेक्शन आहे ते तुमच्यासोबत शेअर करावं. आणि हे जे मंगळसूत्र कलेक्शन आहे हे खूप युनिक आणि डिफरंट डिझाईन्स असलेलं आहे. सो या कलेक्शनमध्ये खूप छान छान तुम्हाला स्टायलिश पण बघायला मिळतील मंगळसूत्र, डिझायनर पण बघायला मिळतील, काही राजवाडी स्टाईल बघायला मिळतील, काही अगदीच महाराष्ट्रीयन टच असलेले बघायला मिळतील. तसे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे डिझाईन्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या कलेक्शनमध्ये. आणि ऑलरेडी मला मंगळसूत्र खूप आवडतं, जो आपल्या सौभाग्यवती स्त्रियांचा खूप खूप महत्त्वाचा पार्ट आहे आयुष्यातला. आणि त्यातल्या त्यात मला मंगळसूत्र नवीन नवीन घ्यायला खूप आवडतं. भरपूर अशा मैत्रिणी असतील ज्यांच्याकडे खूप असं मंगळसूत्र कलेक्शन मोठं असेल, ह्यूज असेल, तसंच मलाही आवडतं आणि मीही डिफरंट डिफरंट टाईपचे मंगळसूत्र घेत असते. सो त्यातल्या त्यात ही सगळ्यात पहिली जी डिझाईन आहे, सगळ्यात महत्त्वाची डिझाईन मंगळसूत्रांमध्ये, तर ही दोन वाट्या असलेलीच आहे. आणि मी हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणारच होते, पण तरीही काही कमेंट्स आल्या. सो मी ह्या कलेक्शनमध्ये दोन तीन डिझाईन्स तुम्हाला अशाही दाखवलेल्या आहेत. सो हे ही जी डिझाईन आहे ही अगदी प्रॉपर मंगळसूत्राची डिझाईन आहे आणि खूप सुंदर आहे, अतिशय कोरीव काम यावर केलेलं आहे आणि खूप छान दिसतं. पैठणी साड्यांवर वेअर करायला तर अगदी परफेक्ट अशी ही डिझाईन आहे. मला पण पर्सनली ही डिझाईन खूप आवडली आणि खूप दिवसापासून मला असं काहीतरी बोल्ड डिझाईन असलेलं मंगळसूत्र हवं होतं. सो नेहमी नेहमी ते गोल्डचे वेअर करून बोर होतं. सो अशा काही टाईपचे वेगवेगळे मंगळसूत्र कलेक्शन आपल्याकडे असायला पाहिजे. सो त्यातल्या त्यात मी हे एक ॲड केलेलं आहे. तर हे जे मंगळसूत्र आहे हे मायक्रो गोल्ड पॉलिशचं आहे. सो याला पॉलिशची गॅरंटी पण आहे आणि हे मी ऑनलाईन घेतलेलं आहे, मी ज्या स्टोअरमधून घेतलेलं आहे त्याच्या लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल. काही ऑनलाईन आहेत, काही ऑफलाईन आहेत. तर कुठलंही जे मंगळसूत्र असतं ते काळ्या मण्यांशिवाय त्याचं सौंदर्य जे असतं ते फिकं असतं. सो काळ्या मंगळसूत्र असलेलंच जी काही माळ असते मंगळसूत्र असतं ते सुंदर दिसतं. सो यात काळे मणी होते म्हणूनच मी चॉईस केलं. आणि आजच्या कलेक्शनमधलं किंवा मागच्या कलेक्शनमध्ये तुम्ही बघणारच 95% जेनी मंगळसूत्र माझे आहेत ते काळ्या मण्यांचेच आहेत, कारण मला ब्लॅक मनी असलेलेच मंगळसूत्र आवडतात. सो ही होती फर्स्ट डिझाईन. त्यानंतरचं जे आहे हे डिझायनर आहे आणि हे साऊथ इंडियन डिझाईन असलेलं मंगळसूत्र आहे. खूप सुंदर अशी डिझाईन आहे याची, तुम्ही बघू शकतात, अतिशय सुंदर अशी डिझाईन आहे आणि यावर कोरीव काम केलेलं आहे. माता लक्ष्मीचं यावर प्रिंट आहे, डिझाईन आहे आणि खूप सुंदर असं डायमंडने त्याला फील केलेलं आहे. सो अशा टाईपचं मंगळसूत्राचं पेंडंट मी पहिल्यांदाच बघितलं आणि खूप आय कॅचिंग आहे, दुरून कोणाचंही लक्ष जाईल अशी युनिक डिझाईन याची आहे. सो त्यामुळे मला हे खूप आवडलं आणि म्हणूनच मी हे परचेस केलं. मला वाटलं माझ्या कलेक्शनमध्ये असं काहीतरी असायला हवं. सो तुम्ही बघू शकतात, मी क्लोजर लुकसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे मंगळसूत्रांचे.
तर हे माझ्या हाईटच्या अकॉर्डिंग मी बनवून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकतात. आणि काळ्या मनी सोबत असं अट्रॅक्टिव्ह हे गोल्डन पेंडंट खूप सुंदर दिसतं. मला पर्सनली हे खूप आवडलं, सो त्यामुळे मी हे घेतलेलं आहे. वेअर केल्यानंतर हे कसं दिसतं ते तुम्ही माझ्या इंस्टाग्रामच्या रील्समध्ये सुद्धा बघू शकतात. साईडला व्हिडिओ मी लावून देईल एखाद्या व्हिडिओत जर का मी वेअर केलेलं असेल तर. इतकं सुंदर हे डिझाईन आहे आणि पर्सनली मला हे खूप आवडलेलं आहे. यासोबत सेम लक्ष्मीचं कोरीव काम असलेले इयरिंगसुद्धा मला रिसीव झालेले आहे सेकंड. त्यानंतर थर्ड जे मंगळसूत्र आहे ते अजून सुंदर आहे, तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं. यावर हे ग्रीन कलरचे मणी लावलेले आहे जे खूप सुंदर आहे. आणि त्यानंतर यावर इथे फुलाची डिझाईन आणि इथे पिंक आणि ग्रीन कलरचे डायमंड्स लावलेले आहेत, पोलकी डायमंड्स ज्याला बोलतात. आणि सुंदर अशी ही चेन त्यासोबत आहे, खूप सुंदर दिसतं आणि माझ्या हाईटला होतील असे आणि खूप सुंदर पोटापर्यंत येतील अशा मंगळसूत्र मला खूप आवडतात. ती माझी पर्सनल चॉईस आहे. सो इतक्या लांबीचे मी बनवून घेतलेले आहे, तुम्हाला लक्षात येतच असेल लेंथ. आणि साईडला व्हिडिओ तुम्हाला मी दाखवेल वेअर केल्यानंतर कसं दिसतं. तर खूप सुंदर हे मंगळसूत्र आहे. डिफरंट डिफरंट डिझाईन आहेत आणि ह्या डिफरंट डिफरंट डिझाईन्स आपण वेगवेगळ्या साड्यांवर किंवा वेगवेगळ्या स्टायलिश लुक कॅरी केले. साऊथ इंडियन साडी असेल तर साऊथ इंडियन मंगळसूत्र, वेस्टर्न असेल तर वेस्टर्न. सो अशा डिफरंट डिफरंट पद्धतीने आपण यांना वेअर करू शकतो. त्या हिशोबानेच वेगवेगळ्या डिझाईन्स आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. त्यानंतर फोर्थ जे मंगळसूत्र आहे हे टिपिकल महाराष्ट्रीयन मंगळसूत्र आहे आणि तुम्ही बघू शकता या मंगळसूत्राचं जे सौंदर्य आहे अप्रतिम आहे, खूप सुंदर दिसतं. इथे बघू शकता दोन मोर आहेत आणि त्याला पिंक आणि व्हाईट डायमंडने डेकोरेट केलेलं आहे. आणि नंतर ही सुंदर अशी मोत्यांची झालर दिलेली आहे जेणेकरून हे जे पेंडंट आहे अगदी युनिक अगदी सुंदर दिसतं आणि खूप अट्रॅक्टिव्ह डिझाईन या मंगळसूत्राची आहे. मला पर्सनली हे मंगळसूत्र खूप आवडलं, तुम्ही बघू शकतात अगदी सुंदर अशी डिझाईन आहे. आणि पैठण्यांवर महाराष्ट्रीयन लुकवर किंवा मोत्याची ज्वेलरी आपण महाराष्ट्रीयन लुकमध्ये जेव्हा कॅरी करतो तर त्या ज्वेलरीला साजेसं असं मंगळसूत्र आपल्याला मिळत नाही. सो हे एक जे डिझाईन आहे हे अगदी प्रॉपर आहे मोत्यांच्या ज्वेलरीसोबत महाराष्ट्रीयन लुक कम्प्लीट करण्यासाठी. सो हे एक मंगळसूत्र आहे जे मला खूप आवडतं आणि खूप अट्रॅक्टिव्ह मंगळसूत्र आहे माझ्या पूर्ण कलेक्शनमधलं. सो हे एक आहे. यावर असेच सेम मोत्याचे इयरिंगसुद्धा मला रिसीव झालेले आहे. सो हे होतं माझं चौथं मंगळसूत्र. सो पाचवं जे मंगळसूत्र आहे ते बघू शकतात एडी स्टोनमध्ये आहे. एडी स्टोन तुम्ही बघू शकता खूप शाईन असते एडी स्टोनला, जरी व्हिडिओमध्ये तुम्हाला इतकी दिसत नसेल बट ॲक्च्युअलमध्ये याचे जे डायमंड्स आहेत ते खूप छान आहेत. आणि हे मला 1500 रुपीजमध्ये पडलेलं आहे कारण याचे जे स्टोन्स आहेत ते खूप अट्रॅक्टिव्ह शाईनी आहेत. एडी स्टोनचं हे काम आहे आणि सिल्वर चेन याला आहे. या चेनमध्ये जेही काही मनी आहेत ते क्रिस्टल मनी आहेत जे काचेचे बनवलेले आहेत. सो ते सुद्धा खूप सुंदर आहेत म्हणून ऑल ओव्हर जी माळची शाईन आहे ती खूप छान दिसते. सो अशा टाईपचं हे मंगळसूत्र आहे आणि हे मी सिल्वर डिझाईन किंवा सिल्वर डायमंडच्या साडीजवर वेअर करते. सो डिफरंट डिफरंट टाईपच्या साडीज असतात त्यांवर अशा टाईपचे डिफरंट डिफरंट मंगळसूत्र मी कॅरी करत असते, याचाही व्हिडिओ साईडला तुम्हाला बघायला मिळेल. सो हे होतं माझं फिफ्थ मंगळसूत्र. त्यानंतर हे जे मंगळसूत्र आहे प्रॉपर मंगळसूत्र नाही म्हणता येणार, तुम्ही याला ॲज अ नेकलेससुद्धा वेअर करू शकतात. जिथे तुम्ही मंगळसूत्र वेअर केलेलं नसेल आणि काहीतरी मॅचिंगही हवं असेल, साडीवरती परफेक्ट जायला हवं असेल तर तिथे तुम्ही अशा टाईपचं सुद्धा वेअर करू शकतात. पिंक कलरचे डायमंड याला आहेत आणि ब्लॅक कलरच्या या सरी दिलेल्या आहेत जेणेकरून मंगळसूत्राचा कम्प्लीट लुक तुम्हाला मिळू शकतो. सो अशा कलरचं पिंक कलरचं हे पेंडंट आहे, त्याला हे तीन क्रिस्टल लावलेले आहेत. खूप सुंदर दिसतं आणि शॉर्ट आहे, छान दिसेल साड्यांवर, छान दिसेल ड्रेसेसवर सुद्धा तुम्ही याला वेअर करू शकतात. सो हे होतं माझं सिक्स्थ मंगळसूत्र. त्यानंतर अजूनच सुंदर एक मंगळसूत्र आहे जे खूप छान आणि अगदी युनिक याचं पण पॅटर्न मला आवडलेलं. सो या पॅटर्नला बघून ह्या डिझाईनला बघूनच मी हे चॉईस केलेलं. तर बघू शकतात ग्रीन पिंक अशा कलरचे डायमंड्स इथे आहेत. ही सुंदर अशी ही डिझाईन आहे, अगदी युनिक आहे. मला नाही वाटत कोणी हे अशा टाईपची डिझाईन कुठे बघितलेली असेल. आणि सुंदर अशी ही लांब माळ तो इतकं छान दिसतं, यात तुम्ही शॉर्टसुद्धा बनवून घेऊ शकतात. मी हिला बऱ्याच वेळा वेअर केलेला आहे, पॉलिशही ॲज इट इज आहे, खूप सुंदर दिसतं वेअर केल्यानंतर. आणि मी लेंथ याची जी आहे ती फुल लेंथ घेतलेली आहे. सो त्यानंतर अजून एक मंगळसूत्र आहे जे खूप सुंदर आहे, बघू शकतात अगदी छान अशा या डायमंडच्या वाट्या दिलेल्या आहेत.
आय थिंक तुम्हाला क्लिअर दिसत असेल, कॅमेरा कधी कधी कॅप्चर करत नाही, सो साईडला याचा क्लोजर लुकही तुम्हाला बघायला मिळेल. तर बघू शकतात अशा टाईपचं हे मंगळसूत्र आहे, खूप सुंदर दिसतं हे. पण याचं जे काम आहे, याचे जे डायमंड्स आहेत ते खूप शायनी आणि खूप अट्रॅक्टिव्ह आहेत. त्यानंतर हे जे मोतीचं काम, दोन वाट्यांचं जे मंगळसूत्र आपण बोलतो, तर त्या टाईपची डिझाईन याला दिलेली आहे, जेणेकरून तीही आपली अपेक्षा जी असते ती कम्प्लीट होईल. आणि अशा टाईपचे इथे मोती दिलेले आहेत, अगदी नाजूक आणि खूप सुंदर आहे. माळसुद्धा याची खूप नाजूक घेतलेली आहे आणि फुल लेंथमध्ये घेतलेली आहे, कारण मला फुल लेंथचे मंगळसूत्र खूप आवडतात. सो फुल लेंथचं हे मंगळसूत्र आहे. त्यानंतर आणखी एक शॉर्ट मंगळसूत्र माझ्याकडे आहे, जे तुम्ही ड्रेसेस कुर्तीजवर वेअर करू शकता. ते म्हणजे हे इतकं सुंदर असं कोरीव डिझाईन असलेलं हे आहे आणि त्याला छोट्या छोट्या पानांची डिझाईन आहे. सो अशा टाईपचं हे सर्कल असलेलं मंगळसूत्र आहे, अगदी छोटंसं मंगळसूत्र आहे. आणि तुम्ही हे कुठल्याही टाईपच्या साड्यांवर, वेस्टर्न साड्यांवर सुद्धा वेअर करू शकतात, खूप छान दिसते. स्पेशली याची जी ही रिंगची डिझाईन आहे ती खूप सुंदर दिसते. आणि सेम अशाच टाईपचे इयरिंग्स यावर मिळतात. तर हे मी मिशोवरून घेतलेलं आहे 250 रुपीजमध्ये, बट डायमंड क्वालिटी, चेन क्वालिटी अगदी व्यवस्थित आलेली आहे. सो त्यामुळे मला हे खूप आवडतं आणि हेही एक छान ऑप्शन आहे ड्रेसेस कुर्तीजवर वेअर करण्यासाठी. याची जी डिझाईन आहे तीही खूप सुंदर आहे. इयरिंग सोबत तुम्हाला हे 250 रुपीजमध्ये मिळतं. मिशोवरून मी हे घेतलेलं आहे, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. सो त्यानंतर जे मंगळसूत्र आहे ते अगदी नाजूक आणि सुंदर असं आहे, ज्यावर हार्ट शेपचा डायमंड आहे आणि छोटंसं याला इथे लटकन दिलेलं आहे. खूप सुंदर आहे, शॉर्ट आहे आणि अगदीच साध्या सिम्पल कॉटनच्या ज्या कुर्तीज असतात, ज्यांना अगदी मिनिमम काम असतं ज्यावर, आणि खूप असं सिम्पल तुम्हाला लुक हवा असेल तर अशा टाईपचं मंगळसूत्र तुम्ही वेअर करू शकता. खूप छान दिसेल वेअर केल्यानंतर. सो हाही एक शॉर्ट मंगळसूत्रामधला पॅटर्न होता. त्यानंतर जर का तुम्ही कॉटनच्या इरकल सारीज वेअर करताय, छोटीशी बॉर्डर असलेली पैठणी वेअर करताय, किंवा छोटीशी गोल्डन बॉर्डर असलेली कुठलीही साडी, प्युअर सिल्क म्हणा किंवा सेमी सिल्क म्हणा किंवा कुठल्याही टाईपची ट्रेडिशनल बट सिम्पल छोटी बॉर्डर असलेली जर का साडी तुमच्याकडे असेल, तर त्यावर अशा टाईपचे जे मंगळसूत्र आहेत खूप सुंदर दिसतात, ज्यात गोल्डन आणि ब्लॅक कलरच्या मण्यांची माळ आहे आणि सुंदर असं हे पेंडंट आहे. हे मंगळसूत्र मला खूप आवडतं, खूप डेलिकेट आणि नाजूक आहे. जरी हा जो पोर्शन आहे हा मोठा असला तरी याचं जे काम आहे ते खूप नाजूक आहे. त्याचं जे मीनाकारी वर्क आहे तेही खूप सुंदर आहे, गोल्डन मीनार असलेलंच यावर वर्क आहे, खूप छान दिसतं. पर्सनली हेही मला खूप आवडतं. सगळेच मंगळसूत्र मला खूप आवडतात, बट त्यातल्या त्यात ज्याही मी चॉईस करून अशा डिफरंट डिफरंट डिझाईन्स घेतलेल्या आहेत त्या अगदी सुंदर आहेत, खूप छान दिसतं वेअर केल्यानंतर. तुम्ही बघू शकतात खूप सुंदर दिसतं. तर अशा टाईपची ही अशा टाईपचं हे मंगळसूत्र बघू शकतात. हे दोन वाट्या असलेली एक डिझाईन आहे, सेम याची माळ आहे, फक्त पेंडंट चेंज आहे. तर हे दोन वाट्या असलेलं मंगळसूत्रही मला खूप आवडतं आणि स्पेशली पैठणी साड्यांवर किंवा तुम्ही पूजेला कुठे बसला असाल तर त्यासाठीसुद्धा अशा टाईपचे मंगळसूत्र खूप सुंदर दिसतात, खूप छान दिसतात आणि अट्रॅक्टिव्ह वाटतात. डार्क कलरच्या साड्यांवर जेव्हा तुम्ही फक्त सिम्पल ही एक माळ वेअर करतात ना, तर तुमचा लुक ओव्हरऑल खूप छान दिसतो, अट्रॅक्टिव्ह दिसतो. तर अशा टाईपची ही एक माळ. अजून एक मंगळसूत्र आहे, जेव्हा मी शिवजयंतीचे लुक करते, जिजामाता वगैरे, तर अशा टाईपचे मंगळसूत्र त्या काळात चालायचे, ज्याला पोळा, आय थिंक याला पोळाच म्हणतात. ऑरेंज कलरचे हे दोन मनी आणि इथे छोटंसं कॉईनची डिझाईन आहे. सो खूप छान दिसतं, त्या कॉईनवर एक छोटासा डायमंड आहे, खूप अट्रॅक्टिव्ह हे मंगळसूत्र आहे. शिवजयंतीला मी हे मंगळसूत्र वेअर केलेलं, इतका परफेक्ट लुक दिसत होता त्या महाराष्ट्रीयन ज्वेलरीत हे छोटंसं मंगळसूत्र, लाल मणी असलेलं, अगदी छान दिसत होतं. आणि हे शॉर्ट मी घेतलेलं आहे कारण बऱ्याचदा ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन लुक मी करत असते, जिजामातेचा लुक करत असते, सावित्रीबाई फुले यांचा लुक करते, सो त्यासाठी अगदी परफेक्ट असं हे मंगळसूत्र आहे. त्यानंतर एक व्ही शेपमध्ये सुंदर आणि डेलिकेट असं हे मंगळसूत्र आहे, तुम्ही बघू शकतात खूप सुंदर दिसतं वेअर केल्यानंतर. हा एक पॅटर्न छान आहे आणि हा सुंदर वाटतो, कुर्तीजवर छान दिसतो, टॉप्सवर छान दिसतो, शॉर्ट कुर्तीजवर छान दिसतो. तर अशा टाईपचं अगदी सिम्पल आणि अगदी सोपर आणि मिनिमम डिझाईन असलेलं हे एक पॅटर्न आहे मंगळसूत्र. हे जे मंगळसूत्र आहे याला बऱ्याचशा कमेंट होत्या माझ्या रील्मध्ये, इंस्टाग्राम रील्समध्ये मी हे वेअर केलेलं. हे 3 लेअर्डवालं लेअर्ड मंगळसूत्र आहे, खूप सुंदर दिसतं वेअर केल्यानंतर.
आणि मलाही पर्सनली खूप आवडतं. याची लेंथ खूप लॉंग आहे, तुम्ही बघू शकतात. मला इतक्या ह्या फर्स्ट लेअरपर्यंत माझी लेंथ आहे मंगळसूत्रांची. बट हे बघू शकतात खूप सुंदर दिसतं वेअर केल्यानंतर. आणि काहीतरी युनिक हे पॅटर्न आहे. सो हेही मी ऑनलाईनच परचेस केलेलं आहे. मला आता आठवत नाही आहे मी कुठून घेतलं, बट याचीसुद्धा लिंक तुम्हाला मिळून जाईल. किंवा कॉन्टॅक्ट नंबर मी जिथून घेतला आहे त्यांच्याकडून, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला मी देईल. त्यानंतर मंगळसूत्र म्हटले म्हणजे काळा मणी हा येतोच. तर काही मंगळसूत्र जे असतात महाराष्ट्रीयन लुकवर असे डिफरंट डिफरंट आपल्याला वेअर करायला हवे असतात, तर त्यातल्या त्यात ही एक सुंदर अशी डिझाईन माझ्याकडे आहे. हे तुम्ही मंगळसूत्र म्हणूनच वेअर करू शकतात. हे पण खूप छान आहे, कारण काळे मणी आले तर ते मंगळसूत्रच धरलं जातं. सो हाही एक सुंदर पॅटर्न आहे जो अगदी गळ्याशी तुम्ही वेअर करू शकतात. आणि त्यात हे सुंदर असे काळे मणी आहेत, खूप सुंदर दिसतं वेअर केल्यानंतर. त्यावर एक पिंक डायमंड आणि खाली असे काळे मणी बारीक बारीक दिलेले आहेत दिसतात. तर हेही एक छान पॅटर्न आहे माझ्याकडे. त्यानंतर बरेच असे महाराष्ट्रीयन लुक्स रिसेंटली मी शेअर केलेले आहे, वटपौर्णिमेचा, गुढीपाडव्याचा. तर त्यात हे तलवार असलेले, हस्तिदंत असलेले मंगळसूत्रांबद्दलही मला विचारलं गेलेलं. तर हे जे तलवार असलेले मंगळसूत्र आहेत हे स्पेशली महाराष्ट्रीयन अटायर्ससाठी डिझाईन केले जातात. सो अशा टाईपचे हे तलवार असलेले मंगळसूत्र मला हवे होते आणि मी घेतले हे अगदी गळ्याशी लागून असे वेअर करण्यासाठी. आणि मग माझी पूर्ण टिपिकल महाराष्ट्रीयन ज्वेलरी याच्या खाली येते. सो महाराष्ट्रीयन ज्वेलरीबद्दल माझ्याकडे खूप सारं नॉलेज आहे, कशावर काय वेअर करायचं. सो अशा टाईपच्या ह्या ज्या डिझाईन्स असतात ह्या मला खूप आवडतात. आणि ही स्पेशली तलवारीची डिझाईन आहे. माझ्या प्रत्येक मंगळसूत्र घेण्यामागे खूप वेगवेगळे विचार, हेतू, वेगवेगळ्या स्टायलिंग टिप्स माझ्याकडे असतात आणि त्यावरूनच मी एक एक परचेस करत असते. असं नाही आहे की हे मला आवडलं मी हे घेतलं. त्यामागे खूप माझे विचार असतात, कसा लुक क्रिएट करायचा आहे, कोणत्या लुकवर कसं छान दिसेल, ह्या सगळ्या विचारांचं, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी मंगळसूत्र घेते. तर हे एक शॉर्ट मंगळसूत्र आहे. गुढीपाडव्याच्या लुकमध्ये एक वेअर केलेलं ज्याला हस्तिदंत आहेत आणि पुढे जे आहे एक तलवारीचंच चिन्ह आहे, आय थिंक चाकू का तलवारीचं हे चिन्ह आहे. सो हेही अगदी फेमस अशी डिझाईन आहे महाराष्ट्रीयन लुकमध्ये. अगदी सुंदर दिसेल असं हे मंगळसूत्र आहे. तर तुम्ही बघू शकतात खूप सुंदर असं डिझाईन आहे, खूप छान दिसतं वेअर केल्यानंतर. आणि स्पेशली हे असं गळ्याला लागून वेअर करावं लागतं तर खूप सुंदर दिसतं हेही. तर त्यानंतर तुम्हाला ब्लॅक मणी असलेलंच काहीतरी नेकपीस हवं असेल जो मंगळसूत्राचाही टच तुम्हाला देईल. आणि मंगळसूत्र वेअर करण्याची गरजही नसेल, फक्त सिंगल पीसच तुमचा ऑल ओव्हर लुक जो आहे तो डिफाईन करायचा असेल, डिझाईन करायचा असेल तुम्हाला छान असा, तर तुम्ही हे ह्या टाईपचं जे नेकपीस आहे तेही वेअर करू शकता. ज्याने तुम्ही मंगळसूत्र नाही जरी घातलं तरी तुमचा लुक कम्प्लीट वाटेल, कारण अशा टाईपचे जे नेकपीस असतात बोल्डवाले, बोल्ड डिझाईन असलेले, त्यावर मंगळसूत्र कॅरी केलं तर ते डबल आपलं जे लक्ष आहे ते दोन्ही ठिकाणी जातं. सो त्यामुळे हे असं सिंगल एक मंगळसूत्र आहे, सिंगल एक नेकपीस आहे जे मंगळसूत्राचंही काम करेल. सो आणि तुम्हाला सेपरेट मंगळसूत्र वेअर करण्याची गरजही नसेल. सो अशा टाईपचंही तुम्ही वेअर करू शकता, खूप सुंदर आहे. मला याची डिझाईन खूप आवडते. मॅट पॉलिशमध्ये आहे, खूप कोरीव याची डिझाईन आहे आणि पर्सनली मला हे खूप आवडलं, खूप छान दिसतं वेअर केल्यानंतर. मी एका ब्लॅक पैठणीवर हे वेअर केलेलं आहे आणि ब्लॅक आणि गोल्डन अशी मंगळसूत्राचीच प्रॉपर डिझाईन आहे. सो सेपरेट मंगळसूत्र वेअर करण्याची गरज नाही, हे एकटंच इनफ आहे. आणि यासोबत सुंदर अशा मॅचिंग इयरिंग्सही मिळतात. सो त्यामुळे इयरिंग्सचाही जो प्रश्न आहे तो सॉर्टेड आहे. सो असं एक मंगळसूत्रही तुम्हाला दाखवायचं होतं. तर मैत्रिणींनो, हे होतं माझं आजचं लेटेस्ट अपडेटेड मंगळसूत्र कलेक्शन. आय होप की तुम्हाला नक्कीच हेल्पफुल असेल आजचा व्हिडिओ आणि आवडलाही असेल. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच लाईक करा, तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका की अशा नवीन नवीन टॉपिकवर मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल, घेऊन येईल. तुम्हाला काय बघायला आवडतं हे मला तुमच्या कमेंट थ्रूच कळतं. सो त्यामुळे कमेंट करायला अजिबात विसरायचं नाहीये. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. Even if it was, we'd just mess it up. 'Cause we already lost a different
addicted to the rush. I never meant to fall.